किती सरळ आणि सालस आहे आशू. का दिसत नाही त्या आत्यांना? आत्यांना काहीही वाटू देत. मामी, मामी लवकर ये ना. मामी इकडे ये लवकर. बोला. मामी ही एवढी मोठी झाली आणि हिला युनो खेळता नाहीये. अरे बापरे, मग आता काय करायचं? मग तू शिकव ना तिला. हरेल एकदा दोनदा, पण शिकेल लवकर. हुशार आहेस ती खूप. असं खूप बरं वाटतं तुला असं हसताना बघून. मिहीर असंच खेळत जा तिच्याशी, पण दंगामस्ती करायची नाही. कळलं का? मला तसं वाटतं की माझ्याच छायेला सुट्टी आहे. बरं झालं तू आलास. तुम्ही नका काळजी करू, मला दुष्यंत आणि मालूची सवय. ए चला, मी पण खेळते तुमच्या पहिल्यापासून खेळूया. चल चल चल. नांदेव, गेली किती वर्ष तू इकडे नोकरी करतोयस? इकडची नस आणि नस तुला माहितीये, आणि तरी सुद्धा इतकी महत्वाची गोष्ट तू मला सांगितली नाहीस. त्या कुलकर्णींना काय आज ओळखतोस का तू? तुला माहितीये ना, आपण केस जिंकलोय म्हटल्यावर ते आपल्याला त्रास देण्याचा चारही बाजूनी प्रयत्न करणार. तू ओळखत नाहीस का कुलकर्णींना? तरीही तू आपल्याला सुद्धा लीगल मध्ये जावं लागलं. गडबड केली सगळी. साहेब, मागचे कितीतरी दिवस तुम्ही नुसते टेन्शन मध्ये असास. माझ्या बोलण्याकडे कधी लक्षच नाही दिलास. त्यात आता आणखी ही बातमी देऊन भर घालूची माझी हिंमत नाही झाली हो. मी विचार केलंय, भले तुमचे चार गाळीओ खाईन, पण तुमका टेन्शन देणार नाही. किती वर्ष ओळखतोयस तुम्हाला? तुला माहिती आहे ना, घरची टेन्शन मी ऑफिस मध्ये कधीच आणत नाही. माहिती आहे ना तुला? हो, तापन खराच. तरीही तू चल ठीक आहे, झालं ते झालं. आता तू एक काम कर, नेहाला सांग की ऍडव्होकेट अभ्यंकरांबरोबर माझी मीटिंग ठरव लवकरात लवकर. पण साहेब. पण काय आता? अरे माझ्याकडे बघतोयस काय नुसता? जा ना, नेहाला सांग ऍडव्होकेट अभ्यंकरांबरोबर मला मीटिंग करायची आहे अर्जंटली. जा लवकर सांग तिला. साहेब, अहो ते अभ्यंकर त्यांनी केव्हाच राजीनामा देऊन मोकळे झाले हो, ही पण खबर नाही तुमका? लक्षातच नाही राहिलं. म्हणजे आता अभ्यंकरांच्या जागी जो कोण येणार त्याला सगळं पुन्हा पहिल्यापासून ब्रीफिंग द्या, मीटिंग्स करा त्याच्याबरोबर. मी काय म्हणतोय? नाही नाही, तू काही म्हणू नकोस. आता मी करतो जे काही करायचं ते. तुझा त्या अभ्यंकरांच्या जागी जो कोणी येईल त्याला लवकरात लवकर भेटायलाच पाहिजे. आशू, ए आशू, मी तू इथे काय करतेय? जा ना हॉलमध्ये मिहीर बरोबर. माझ्या राज्य आहे आता, मी शोधेन तुम्हाला. आणि तसंही मिहीरचं तुझ्याशिवाय काही पान हलत नाहीये. आशू सांभाळून खेळ. तुम्ही नका काळजी करू आणि लगेच येऊ नका आम्हाला शोधायला. लपू दे. बरं जा. दहा, वीस, तीस, चाळीस, येऊ का? नाही आली, नाही येत रेडी. Thank you.
हॅलो हॅलो कोण बोलतंय? मी नमिता प्रधान बोलते. नमिता? कोण नमिता? नमिता प्रधान, अश्विनी देवधरची मैत्रीण. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आशुजी तीच मैत्रीण ना जिच्याकडे आशु 2 दिवस होती हरवली होती तेव्हा? हो मी तीच. का का अहो किती बेजबाबदार राहतो तुम्ही. तुम्हाला तिच्या भावाला कळवायची शुद्ध सुद्धा नव्हती का? हे बघा, त्या क्षणाला मला अश्विनी देवधरची काळजी घेणं जास्त महत्वाचं वाटलं. माझ्या लक्षात नाही आलं की हे सगळं तिच्या भावाला फोन करून कळवावं. कळतंय तुम्हाला? लक्षात गेलं. काय साहेब? आलो आलो. ठीक आहे बाई, मी येतो नंतर तुमच्याकडे, जरा घाईते मी. हा आलो आलो साहेब. काही तुम्हा आले आले. ओह शिट. ओह शिट. कोण आहे? रोहन. कुठे आहे माझं सरप्राईज? संध्याकाळ म्हणता म्हणता रात्र गेली असतो. दिस इज नॉट फेअर यार. हे काय कोल्ड ड्रिंक सरप्राईज आहे? ते का असेल सरप्राईज किटी? मग काय नीट बघ ना जरा. हे हा काय रो? अगं वा, सांग ना किती सरप्राईज ठेवणार आहेस. हा बोल ना. तुला आणखीन एक गोष्ट सांगायची होती. आणखी एक सरप्राईज? आपण लग्न करूयात. मग त्यात काय नवीन? आणखी एकदा प्रपोज करतोस मला, दॅट्स ऑल. नाही नाही, खरंच लग्न करूया. म्हणजे अशी 2 घरं चालवण्यापेक्षा एकत्र राहूया ना. हॅपीली एव्हर आफ्टर. रन मॅड व्हॉट? सी, मी अजून मेंटली प्रिपेअर्ड नाहीये लग्नासाठी. बट ओके. डन? येस. केव्हा? ए लगेच नाही हा, प्लीज सॉरी, नो वे. मला पण काहीतरी सरप्राईज द्यायचा चान्स दे ना यार. हा काय इसके साथ शादी कर रहे तू? पन्नास, 60, 70, 80, 90 आणि 100. आता पहिल्यापासून आकडे मोजते. मला काही मिहीर सापडला नाहीये. 10, 20. काय ग, एकटीच काय बडबडतेस तू? काय झालं? मिहीर लपलाय. अच्छा अच्छा, प्लीज मला मदत कर ना त्याला शोधायला, प्लीज. अग पण आता कुठे शोधायचं मिहीरला? कुठे वर असेल कळतच नाहीये कुठे. कोण आहे इकडे? मी रूम मध्ये जाते.
सॉरी. हे बग, आधी हात धुवून घे हा, आणि मग शुभंकर होती म्हणायची, आणि मग जेवायला बसायचं. हो जा. पण आपण तो आताच गेम स्टार्ट केलाय ना. हो, पण तात्या आजी म्हणते ना, तर आधी हातपाय तोंडूया, शुभंकर होती म्हणूया, मग अशी ताई बरोबर परत खेळूया. ती पण बघ गेली तिच्या रूम मध्ये हातपाय तोंडूवायला. जा. ओके शुभंकर, अरे खरंच आम्ही लपाछपी खेळत होतो, तुला काय माहिती आशू पडद्यामागे लपली आहे. इट्स फाईन, उलट एकदम घाबरवलंस तू तिला. मी जाऊन सांगते ती. डोंट फाय, तू फ्रेश होशील. दोघच फक्त तू आणि मी असे किती दिवसांनी बसतो ना एकत्र. छान वाटतंय. तुला आठवतात ते जुने दिवस? ए नको आता त्या जुन्या आठवणी रे. मी कॉलेजच्या दिवसांबद्दल बोलतो. आठवतात ना किती हसवायचं तू मला? अजूनही हसवतो मी. पण तू मात्र त्या प्रधानांच्या सुखदुःखात आकंड बुडालेली असतीस. झालंय खरं असं, पण आय एम सॉरी. आणि आता माझ्या लक्षात येत आहे की मी हे सगळं किती मिस करते. मी सुद्धा. त्या मुली स्वतःहून माझ्या प्रेमात पडतात तर मी काय करू? आणि एक मुलगी अशी प्रेमात पडली, अशी प्रेमात पडली आणि ती इतकी जड आहे, इतकी जड. शट अप, मी हे काही ऐकून घेणार नाहीये. हो ना, गाणं म्हण. नको ना. ठीक आहे, मी म्हणतो. नको, मी म्हणते. चांद फिर निकला मगर तुम ना आए. कोण आहे? किटी. सुलगते सीने से धुआं सा उठता है. लो अब चले आओ के दम घुटता है. सुलगते सीने से धुआं सा उठता है. जला गई फिर से बहारों के साए. मैं क्या करूं हाय कि तुम याद आए. चांद फिर निकला. इस बात पे यस चीयर्स. Thank you.
आशु तू गैरसमज आहे ना करून घेतलास. अगं ऍक्च्युली चूक माझी आहे. मीच सांगितलं शुभंकरला मिहीर पडद्याआड लपलाय. मला माहित नव्हतं तूही आहेस तिथे. सॉरी. अगं होळकरांचा फोन आला होता. पुन्हा? म्हणजे? म्हणजे मी दादाकडे गेले होते तेव्हाही त्यांचा फोन आला होता. तू फोन जवळ नव्हतीस आणि स्क्रीनवर त्यांचं नाव दिसलं म्हणून मी घेतला फोन. काही बोलले का ते? नाही काही विशेष नाही. बहुतेक जणांना कोणीतरी तितक्यात हाक मारली म्हणून त्यांनी फोन कट केला. ठीक आहे मी फोन करून बघते. कशाला, काही करू नकोस फोन. त्यांचं काम असेल तर ते करतील ना. माणूस बरा नाही वाटत अशू. नको, परत काहीतरी गडबड होईल. मी बघते, तुम्ही नका काळजी करा. सांभाळून घे. आणि फोन झाला की ये जेवायला, आम्ही सगळे वाट बघतो. हॅलो. हॅलो, मी अश्विनी देवधर बोलते. अश्विनी देवधर मॅडम? आज काय सूर्य पश्चिमेला गेला की काय? नाही, तुम्ही स्वतःहून फोन केलात म्हणून म्हटलं. का काय नवीन गोळ घातलाय? नाही, म्हणजे तुमचा मगाशी फोन आला होता ना, म्हणून मी फोन केला. काही कागदपत्र द्यायची राहिली आहेत का? आणखी काही करायचं आहे का? काय करू शकतेस तू? म्हणजे तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. नाही काय अश्विनी, त्या फ्रॉडच्या वेळेला तू जेव्हा पोलीस स्टेशनला येत होतीस ना, तेव्हा तू खूप साधी आहेस, सरळ आहेस, म्हणजे असं मला वाटत होत. पण आजकाल तुला खूप पॉवरफुल मैत्रिणी आहेत, मित्र आहेत, जे तुझ्यासाठी एका रात्रीत काही लाख रुपये उभे करू शकतात. तुला हिंडण्या फिरण्यासाठी मोठमोठ्या गाड्या देऊ शकतात. बरोबर आहे ना? कोणाची गाडी होती त्या दिवशी? मैत्रिणीची होती. मैत्रिणीची? हा, हेच तर ना, नाव नसतात तुझ्या मैत्रिणीला, हाच प्रॉब्लेम आहे. नसेनात का? अशा श्रीमंत मैत्रिणी किंवा मित्र जे काही असेल ते, म्हणजे असलेले केव्हाही चांगले नाही का, केव्हाही उपयोगी पडू शकतात. म्हणून म्हटलं तुझ्या संपर्कात राहावं. म्हणजे काय की आपल्याला कधी काही अडचण आली तर थोड्या मोठ्यांशी असे संपर्क असलेले केव्हाही चांगले नाही का? बरं मग ठेवू फोन. अरे प्रत्यक्ष भेटीनच मी. तेव्हा ओळख करून दे तुझ्या मित्रमैत्रिणींशी. काय ठेवू फोन? ओके बरं.